बायकोचं भाऊ हे नातं म्हणजे अवघड जागेचं दुखणं. या दुखण्यानंच हैराण झालेल्या दाजींची गोष्ट तुमच्या समोर सादर करतात फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि खानदेश सपूत श्याम राजपूत. काय तुम्ही दरवाजा का नाही उघडायचा? नाही उघडायचा का? दरवाजा उघडायचा नाहीये. बाहेर पप्प्या वाट बघतो ना. अरे पप्प्या असं तर कोणी उघडायचं नाही म्हणजे नाही मला नाही नाही म्हटलं तर पण नाही माझा जीव गेला तर चालेल पण दरवाजा उघडणार नाही. बस तुम्ही मला दरवाजा उघडू देणार? नाही उघडू देणार. नाही देणार. नाही उघडू देणार. तुमचं हे जंगल आहे ना झडून जाईल. अरे ह्याच्यावर सगळं चाललंय. बाजूला बाजूला म्हणजे काय? बाजूला काय करू आता? सांग तूच काय करू. हे पप्प्या काय झालं? काय पप्प्या इकडे काय झालं? पप्प्या टफ डे इट वॉज. म्हणजे सॉरी पप्प्या, सॉरी मी माझ्या भावाला मारलं. पप्प्या सॉरी. नाही असू काही असू दे. अगं मी एवढ्यासाठी म्हटलं की सकाळपासून बरीच ओळाताण झाली पण साध्य काही झालं नाही म्हणून म्हटलं इट वॉज टफ डे. तू बस इथे. पप्प्या तू बरा आहेस ना? तुला काही होत नाही ना पप्प्या? काय झालंय माहितीये ताई? तू बस ना आधी. तू बस आधी शांत हो. दाजी बघ ताई शांत हो. दुनियेची ओझी वाहून मी थकलोय. मला जराशी कणकण पण जाणवते तर मी काय करतो? मी थोडा आराम करतो. तू झोप. हो चालेल. दाजी दाजी सॉरी दाजी दाजी सॉरी दाजी बसा. सॉरी दाही अगं नाही चुकून झालं. नाही नाही असं काय करू. तू बस आधी. बरं वाटतंय ना तुला? काय काय होत नाही. बघ मी आज जाऊन आराम करतो. तू बस इथे. मी इथे बस. हा फक्त एवढंच आहे की समजा माझ्या नावाने कुणी बोंबा मारत आलं. दाजी बसा ना तिथे. ओ गोट्याचे बाबा बसा ना तुम्ही इकडे. बसा तुम्ही. कोणाचा बाबा आहे मी? गोट्याचे बाबा. बसा. आपल्या पोराचं नाव गोटे? तुम्हाला माहित नाही आपल्या पोराचं नाव गोटे? तू ठेवलंय. काय नाव आपल्या पोराचं? प्रद्युम्न. तुम्हाला येतं बोलता? तुला कणकण भरली. हा जराशी जराशी. टुडे वॉज टफ डे. इट वॉज इट वॉज. काहीतरी लय मोठी उंगली करून आला हा आपल्या घरी. नाही हो त्याला वाटत असेल. नाही 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 इतक्या सदासजी इतक्या आरामात हा येणारच नाही. तुम्ही थांबा ना. तू बोल बाब. ऐकून मी घेईन. मी असं काही केलं नाही. काय केलं तर खरं खरं सांगायचं. मला फक्त जराशी कणकण आहे बस. मी दमलोय. बाकी काय नाही ना. मी व्यापलोय अक्षरशः. पप्पा तू फक्त एवढंच आहे की कुणी माझ्या नावाने बोंबा मारत आलं तर त्याला फक्त 10,00,000 रुपये देऊन मॅटर मिटवून टाका. सेक्सी इकडे इकडे. काय इकडे उभा रा सेक्सी. इकडे उभा रा. किती लाख रुपये द्यायचे माया तुझ्या? फक्त 10,00,000 रुपये. फक्त 10,00,000 रुपये? 10,00,000 रुपये फक्त आहेत? तुम्ही थांबा ना गोट्याचे बाबा. मी बोलते ना त्याच्याशी. मला कुत्र्यासारखा मारी ना. थांबा. फक्त 10,00,000 बोलतोय. पप्प्या ताजी तुम्ही ऐकू न घेता किती गडबड करता. पप्प्या तू तू असं बोलून माझ्या डोक्याची हे करू नको. ताई 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 जरा हे केलं ना तेव्हाच मला कळलं काहीतरी झोल आहे. मी किती हक्काने आलो होतो की कोणी नाही तर माझी ताई आणि माझी दाजी आहेत मला सांभाळणारे. पप्प्या मी जाऊ पळ. नाही नाही पप्प्या तुझी ताई नेहमी असणार आहे तुझ्यासाठी. तू इथे बस. तू इथे बस. तू निघ पहिला घरातून. तुम्ही तुम्ही थांबा. माझा भाऊ कुठे जाणार नाही. इट हर्ट्स. हा तू नीट हस. हा कळलं काय ही हसण्याची परिस्थिती आहे? नाही तू करतोय तसं. पप्प्या तू सांग काय काय झालं मग पुढे काय झालं? एवढे प्रयत्न करून तिथे कोण हसत नाही. तिथे हस आता काय करायचं पुढे की थांबायचं? ताई 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 काय झालं ते सांग. हे नको सांगू. पप्प्या इकडे रे इकडे. लवकर लवकर मला सापडला रे तू. हा माझे पैसे बुडवतो का तू? माझे पैसे काढ. काय झालं? लवकर पैसे द्या. लवकर पैसे द्या माझ्या. एक मिनिट. हा माणूस कोण आहे? तुम्ही कोण आहात आणि डायरेक्ट कसे आलात घरी? मी श्याम राजपूत आहे.
माझे पैसे बुडाले त्याच्यामुळे. माझ्या पैसे याने दिले ना, मी भलता भलता मारीन मी त्याला. भाऊजी तुम्ही बसा ना. नाही नाही बसतो मी, पण मी तुमच्यासाठी चहा कॉफी काही आणू? नाही 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 नाही, ताई चहा बी काहीच नको मला. वहिनी तुम्ही काहीतरी घ्या ना भाऊजी. नाही नाही काहीच नको मला, काहीच नको, काहीच नको, काहीच नको. मग कशासाठी आलाय? कोणी नाही दाजी, मी पण दाजी. पप्प्या गोटाचे बाबा बाहेर तमाशा नको तुम्ही. आज चला माणसाने मला मारलं. पप्प्या आज चल इकडे, घरातच येणार ना शेवटी. तू मला एक मिनिट, काय झालं नीट सांगा. माझ्या घरात पहिला माणूस आहे तुझ्याने मला मारलेला आहे, कळलं? काय झालं, काय झालं नीट सांगा. याने माझे पैसे डुबवलेले आहेत. खजुराची शेती करायला लावली मला. पार बियांपासून तर शेतीपर्यंत सगळे इन्व्हेस्ट करायला लावले बरं का याने. हे काय खजुरांची शेती बिया हे काय प्रकरण आहे? हो हो हो, मला काय बोलायचं नाही. नाही नाही, तो भामट आहे, तो बोलणार नाही तो. नाही नाही, हा अरबस्थानातून आहे ना, तिथून खजुराच्या बिया मागवल्या त्याने. हे नाही, हा त्या आम्ही विकत घेतल्या. अरे बघतो का, विचारतो लोकसं काय झालं. मला कसं फसाडला ते सांग. शब्द जपून वापर तुम्ही. का काय काय शब्द जपून वापर तू. बोट खाली कर. असं कसं बोलू? आता जगातली सगळ्यात महागडी आणि चांगल्या दर्जाची कॉफी कशी म्हणते माहितीये? नाही. तर कॉफीच्या बिया हत्तीला खायला देतात आणि हत्तीच्या लिदेतून हत्तीच्या लिदेमधून त्या बिया परत बाहेर पडतात. तर त्या बिया स्वच्छ करून जगातली सगळ्यात महागडी आणि चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते. इट्स ऑल अबाउट द नॉलेज. पप्प्याचं जनरल नॉलेज. त्याचा आणि ह्या बियांचा काय संबंध आहे मुद्द्यावरी? तीच हत्तीची स्टोरी, तीच हत्तीची थेरी उंटांच्या बाबतीत लागू पडते. बरोबर आहे. म्हणजे उंटांनी खाल्लेल्या खजुरांच्या बियातून खजुराची चांगली लागवड होते, चांगली झाडं मिळतात. तर त्या बिया मी ह्यांना दिल्या. त्या बिया दिल्या याने तुम्हाला? दिल्या. हा हजार बिया दिल्या बा. बर. आणि त्या आम्ही हजार कुंड्यांमध्ये लावल्या. त्यान बायनं त्या कुंड्यांना पाणी दिलं, खजुराचं आलं नाही ना. अरे पण कुंडीत कोणी शेती करता का? त्याला अक्कल आहे, तुला अक्कल आहे? बकऱ्याच्या अर्थ तू हर्रा हुर्रा करून राहिला. हा गुराखी आहे दलिंदर. माझ्या घरातून माझ्यावर ते हात उचलला. मग पैसे कोणी बुडवले आहे माझे? कोणी बुडवले पैसे? त्याने बुडवले. पहिला विषय क्लिअर होतो ना. मग पहिला विषय क्लिअर होतो ना. करतो तुझा भाऊ, तुझ्या भावामुळे ह्या माणसाचा मला मार खायला लागतं, कळलं काय? कोण काय 10 लाख रुपये बुडवले त्याने माझ्या. क्या एक मिनिट तुम्ही बसा दाजी. आणि ताई हा बसतो आम्ही. चरबी बघितली, चरबी. हा माणूस घरी पैसे मागायला चरबी बघते तिथे. किती पैसे मी बुडवले तुमचे एक्झॅक्टली? 10 लाख. जे उंटाची जी स्कीम तू सांगितली होती, 3 त्याचे आणि 7 कासवाचे, असे 3 आणि 7 10. 3 आणि 7 10 चे कौतुक नका सांगू. 8 आणि 2 10 होतात, 9 आणि 1 10 होतात, 6 आणि 4 10 होतात, 5 आणि 5 10 होतात. 7 आणि 3 10 कौतुक नका मला सांगू. तुम्हाला गणित नको शिकवू? हा मग तुम्हाला विज्ञान शिकवू? नागरिकशास्त्र शिकवतो, काळाची गरज आहे. फालतूपणा. इकडे तू, तुम्ही बसा बसा तुम्ही. हे बघ 10 लाख. हा 10 गेलेले आहेत माझे. ते 3 आहे ना उंटाचे, 3 ते गेले गेले ते दाजी गेले. तुम्ही फक्त अजून 5 मिनिटं द्या, ह्यांचे 7 लाख पण मी बरोबर करतो. 3 घे. फालतूपणा करू नको हा तू. ओके ते गेले. आता मला काही घेणं त्यांना नाही. बरं, 3 3 चा विषय संपला. हा ते गेले. 3 लाखांचा विषय संपला. हो हो संपला संपला संपला. मला माहितीये पैसे कोणाकडून घ्यायचे. ऐ कोणाकडून? तू उठ रे. मी का द्यायचे पैसे? तू मी काय गॅरंटर आहे? एक मिनिट. काय कागद मला नका दाखवू, असेल कागद बघितलं. दाजी तिकडे समोर कप कशाला बोलता तुम्ही मध्ये मध्ये? नको ना, तुम्ही कुठे जाता? शाहरुख इकडे येतो, तू इकडे दाजी ये इकडे. नाटक नको तो.
माझं डोकं फिरलेलं आहे. पैसे बुडाले पटकन पटकन हे वाच. काय काय फेऱ्या कशाला मारतोय? काय फेऱ्या दाजी वाचा ना. कॉन्फिडन्स आवडला. कॉन्फिडन्स नाही तू गप्प बस वाच ते पटकन वाच. नमस्कार, मी गौरव मोरे महाराष्ट्राचे हजतऱ्या कार्यक्रमात काम करतो. त्या शो मध्ये जसे माझे पंच वाचतात तशी ही स्कीम देखील वाचेल आणि ह्या 10 लाख रुपयांची जबाबदारी मी घेतो. सही करणार गौरव मोरे टाणा नाणा परम पॉय फिल्टर पाडा. एक शब्द चुकलेला नाही. एक मिनिट ह्याच्यावर हे बघा ओ ह्याच्यावर मी सही केलेलं नाही. सही मी मी काय आहे सही तुम्ही नाही केली मग कोणी केली ती? हा तुम्ही मला सांगा कोणी केली सही? ए चिपळून चला पहिले दो इकडे. सई कोणी केली? ही सई चल चल. नाही नाही सई तुम्ही केली आणि माझ्या भावाला अडकवताय. नाही नाही काहीतरी झोल आहे. काय झोल आहे? तुम्ही सई केली. एक मिनिट सांग ही सई तू माझ्याकडनं करून घेतली ते आठवते तुला? नाही सांगतो. हा लवकर सांग काय आहे. तुमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन झालं. हा बरोबर. तेव्हा तुम्हाला खूप एरझाया कराव्या लागल्या होत्या. हा खूप धावपळ करावी लागली होती. बरोबर. खूपदा जायचं डॉक्युमेंट सही करायचे यायचे तर मला ते सगळं बघवत नव्हतं. मी काय केलं काय केलं एकदा 100 कागदांमध्ये तुमची सही घेतली. त्यातला एक कागद उपयोगी आला. एवढा मोठ्या मनाचा आहे माझा भाऊ काय ग करू मी तुझं? ए मोठ्या मनाचा तुझ्या भावानी मला फसवलंय. तुझ्या भावानी मला फसवलंय. कसं कसं तर माझी सही आहे. तुमची सही आहे म्हणजे पैसे तुम्ही घेतले. आता मी देणार तुझे पैसे. म्हणजे माझ्या भावाला अडकवताय. त्याने पैसे त्याने घेतले ना. समाधान झालं समाधान. आता हे दोघे बांधती यांचा घटस्फोट होईल. ताई माझी दारू जाई हिंडे माझं आयुष्य उघड्या पडेल. झालं समाधान. आणि माझं काय रे माझं काय? तुम्ही जर माझ्या विश्वास ठेवलात ना तर मी कायच्या काय करू शकेन. ते सगळं जाऊ दे. त्या 7 लाखाचं काय झालं ते सांग आधी मला. सांगतो. हा 7 लाखाचं काय झालं? तू तिकडे तिकडे तू नाही तर मरून जाशील माझ्या. मी मेलो तर चालेल. तू गॅरंटर आहे. तुला मरू देणार नाही मी. पण तुला मरेपर्यंत मारीन मी. सांगा मी काय सांगू? एक मिनिट. 7 लाख आहेत ना कासवाच्या स्कीम मध्ये गेले बरं का? कासवाची स्कीम? ही कुठली स्कीम आहे याने? अरे बापरे भलता भारी येतो. नुसत्या गोल गोल गोष्टी करतो तो. मध्ये बस त्याला बसू इथं. स्कीम काय स्कीम आहे सांग लवकर बस. ओ नो ओ नो. सांग काय केलं आता? मी सांगतो मी सांगतो मी सांगतो. काही नाही सांगतोय तो भाऊजी सांगतो. हा बोलला होता की एक विशिष्ट जातीचं कासव असतं ते पकडायचं बुवा आणि त्याला 1 रुपयाचे 1999 सालचे 1999 नाणे खाऊ घालायचे आणि नंतर त्याची जी शी असेल ना शी त्याच्यातून 1 करोड रुपयाच्या काळ धन मिळेल बुवा. आणि ते कासव शोधण्यासाठी आहे ना माय 101 माणसं आहे ना पर डे मी जंगलात फिरत होते कितीतरी दिवस. त्या कासवाला 1998 नाणे खाऊ घातली. नाही नाही 1999 नाणे खाऊ घातली मी त्यान बाय ना. पण त्याने शीच केली नाही ना. 1.5 महिना शीच केली नाही त्याने. कासवाने शी केली नाही. मग कासवाकडनं पैसे घे ना. माझ्या भावाला कशाला अडकवता ह्याच्यात? अशी कशी बायको केली तू? अशी कशी बायको केली? हा गाल घरी घेन भाड्यानं ठेवू तुझ्या जवळ. एवढा मारतो तू मला तुझ्या बापच घातो का मला मारायला? बापाच्या नाव नको नको ना नको. मला पैसा पाहिजे. परत इकडे परत इकडे जाऊ मी. बा ठीक आहे तर ते जे थांब 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 काय वाच. अरे मला माहिती रे ह्याच्यावर माझी सही आहे म्हणून. हॉस्पिटलचे बिल येते त्या कासवाचं ऑपरेशन त्याच्या ते शीच करत नव्हतं ना. कासवाचं ऑपरेशन केलं? हो ते शीच करत नव्हतं. अरे बांग्या तुला कळतं का? ऑपरेशन केलं. त्या गरीब गरीब जीवाचं ऑपरेशन केलं तू? अरे नाग्या तुला काय अक्कल बिकल आहे की नाही? पण यात माझा काय दोष नाही. काय झालं? मी फक्त कासव मिळून दिलं त्यानंतर माझी जबाबदारी संपली. नंतर मला कसं विचारता हो तुम्ही? ठीक आहे जाऊ दे सगळे जाऊ दे सगळे जाऊ दे ना. नाही नाही जबाबदारी कशी संपली? मला माझी पैसे पाहिजे भाऊ 10 लाख रुपये. मला काही घेणं देणं नाही. मला 10 लाख रुपये देऊन टाकतो. 10 लाख रुपये दे. चल तू कुठे 10 रुपये? 3 उंटाचे 7 कासवाचे ते घे म्हणत ना तुम्ही. ते गेले म्हणजे ते काही तसे गेले नाही. विषय गेला म्हटलं होतं मी. विषय गेला म्हणजे पैसे पण गेले. असे कसे पैसे गेले रे? मी आता जबाबदार नाही. ठीक आहे बाबा तू नाही जबाबदार. मग कोण जबाबदार? जबाबदार कोण आहे? तो उंट आहे ना त्याला खड्ड्यात टाका. गेला कासव आहे ना त्याला चुल्यात घाला. झालं संपलं सगळं. ठीक आहे या तुम्ही चला या. तू पण माझ्यासोबत येशील. मी काय येऊ सोबत? तू येशील का? पण गॅरंटी कोणी दिली आहे? कोणी दिली गॅरंटी? माझी आहे. मग कोण येईल सोबत? मीच येईल ना. माझी गॅरंटी आहे. बस तू येशील. तू येशील सोबत. 10 लाख रुपये तुझ्याकडून घेईन मी. एक मिनिट. हे वनी या सांग 10 लाख रुपये मी कसे काय देणार? देणार गॅरंटी तुम्ही दिली होती ना तुम्हीच देणार. मग या भांग्याची पैसे मी फेडायचे? हो. गॅरंटी कशाला दिली तुम्ही? अरे मी कुठेतरी आणि सही करून घेतली माझी. मला काही माहिती नाही.
मला माझे पैसे पाहिजे. चल रे, चल तू, चल चल तू. थांबा ना यार, माझी नोकरी आहे, मला कुठे घेऊन चालला तुम्ही? नोकरी आहे ना, त्याच्यासाठीच घेऊन चाललो तुला. हे त्या दलिंदरला घेऊन जाऊ शकत नाही, त्याला काय फुकट पोसू का मी? तू 11 ते 5 ड्युटी करबो, आणि त्याच्यानंतर महिन्याभरानंतर तुझा जो पगार येईल ना, त्याच्यात खर्चापुरते पैसे मी वहिनीला देऊन टाकेल, बाकीचे पैसे मी घेईन. असा हळूहळू हिशोब चुकता होईल आपला. कळलं? क्लिअर? चला चल चल चल. म्हणजे आता माझा काही संबंध नाही? नाही, तुझा काही संबंध नाही. हे दोषी आहे. हो, हे ताई, ह्यांची लपरी तुला नेहमी निसटावी लागतात. बघ तू, तू शांत पडणार. मी ज्या दिवशी घरी येईल ना, पोलादपूरचा जॉन सिना तुला असा मारीन ना, नाव लावणार गौरव मोरे म्हणून. कोयलाचा शाहरुख तुझ्या भावाला सांभाळत बस. तू सांगते बघतीन काय करायचे ते. चल चल निघ निघ. याचे पैसे मी भरू काय? 10 लाख रुपये तुझं झालं, पण यांची खूप चिडचिड होते रे. मी काय करू, याच्यासाठी काही स्कीम आहे? ताई, याच्यासाठी बेस्ट स्कीम आहे. काय? मुंगी असे मुंगी, तिला सोयाबीन द्यायचं. ती सोयाबीनची पावडर आपल्याला देते. ती सोयाबीनची पावडर आणि याकिनीचं दूध मिक्स करायचं आणि प्यायचं.